जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल वर तुमचा सर्वांचा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण करटुल्याची भाजी बनवणार आहे. ती कशी बनवायची त्या दाखवणार आहे. तर माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या करटुल्याची भाजी खायला या. तर मग चला मित्रांनो, आता मा दाखवतो तुम्हाला करटुली. हे बघा मित्रांनो, ह्या ह्या करटुली. तर ह्या करटुली आपण घ्याव कापून. मित्रांनो, आता आपण एक एक करटुला असा कापून घेणार आहे आणि आपल्याला व्यवस्थित बघून कापायला लागतील, कारण त्याच्यात किडी बिडी असता. तर बघून कापणार आहे. ह्या कवळा आहे त्याच्यामुळं आपण त्याच्या बिया घेणार आहे. आतमध्ये काय बिया नाही म्हणा, त्याच्या निभारलेली होईना त्यांच्या बिया पूर्ण काढायला लागतील आपल्याला. तर आता आपण सगळे अशी कापून घ्याव. मित्रांनो, करटुली आपली झाल्या आता कापून. आणि आता ते आपण घेणार आहे धुवून. दोन वेळा धुवून घ्याव चांगले. कवडी भारी दिसतात. मित्रांनो, करटुली आता धुवून झाल्यावर कापली आणि आता आपण भाजीची तयारी करणार आहे. इकडं मसाला घेतला, इकडं कांदा कापला आणि कढई तेल टाकवलंय. मित्रांनो, तेल तापलंय. आता आपण मसाला टाकून घ्या. जिरा टाकवला, जिरा मोहरी. आता कांदा टाकू. आणि कांदा मस्त पैकी असा परतून घ्या. आता मसाला टाकून घ्या. मीठ टाकवलं आता. आता करटुली टाकू. तर मित्रांनो, ही अशी आपण करटुल्याची भाजी बनवतो. आणि आता त्याच्यात पाणी वाटणार आहे आणि मस्तपैकी शिजून घ्या. मस्त थोड्याच पाणी वाटणार आहे आपण आणि अशी लबलबीत करणार आहे. आता एक 20 मिनिटं चांगली शिजून घ्या. शिजल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो. शिजल्यानंतर मग आपण बसणार आहे जेवाय. मित्रांनो, भाजी आपली शिजत आली बरं का, पण अजून थोडासा आटू आपण, म्हणजे एकदम लबलबीत करू. एकदम बढिया होईल खायला. अजून 1-5 मिनिटं आटू, त्याच्यानंतर मग घ्या जेवाय. भाजी आपली झाली आहे आणि आता आपण घेणार आहे जेवाय. तर जेवाय या आता. तर मित्रांनो, आता आपण बसलोय जेवाय. तर जेवाय या. आणि तुमच्या इकडे हे करटुल्याची भाजी करता किंवा नाही करता त्या कमेंट करून सांगा. तुम्ही खाता का नाही त्या कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनल नवीन होईल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, या जेवाय. जय आदिवासी, जय जोहार.